नमस्कार संपूर्ण भारतवासियांना आज शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मी जैनुल आबिदीन शेख, छत्रपती शिवाजी महाराज आणि मुसलमान यांच्यावरील लिहिलेला लेख आपणास नक्की आवडला असेल यातील मात्र शंका नाकारता येत नाही. काही समाजकंटकाच्या दुष्कृत्याला आळा बसेल यापुढे मोहसिन शेख आणि नूरुल हसन यासारखे बळी दिले जाणार नाहीत. झिरो न्यूज आपल्या हक्काची आवाज. राजांच्या सेवेत असंख्य मुस्लिम व्यवस्थापकीय प्रशासकीय आणि लष्करी सेवेत होते. म्हणूनच त्यांच्यासाठी स्वराज्याच्या संसदेच्या रायगडाच्या प्रांगणात शिवाजी राजांनी मशीद बांधली आणि आज मशीद पाडणारे आम्ही राजांचे सैनिक आहोत म्हणतात. हा शिवाजी राजांचा वैचारिक खून कधी पण सहन केला जाईल. मशिदीत जर देशद्रोहाची आणि दहशतवादाची शिकवण दिली जात होती तर राजांनी मशीद का बांधली? वास्तवाचे ज्ञान तुम्हास जास्त आहे की शिवाजी राजांना? 31 पैकी 20 मुस्लिम अंगरक्षक होते, म्हणजे 64% सिद्धी हिलाल, सिद्धी इब्राहिम आणि फराश मदारी मेहतर तर सावलीप्रमाणे राजाच्या सोबत असायचे. अफजल खान बीटीच्या वेळी राजाच्या सोबत असणारा विश्वासू मावळा म्हणजे सिद्धी इब्राहिम राजाच्या अत्यंत महत्वांच्या गाठीबिटी सर्वात सिद्धी इब्राहिम सहभाग असायचा. आज तुम्हाला का माहीत नाही मुस्लिम समाजावर विश्वास? स्वतःला विचारणारा हा प्रश्न आज का तुमचा मुस्लिम समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन? आज शिवाजीराजे असते तर पन्हाळगडाच्या वेड्यात सिद्धी हिलालने मध्वाजी राजांच्या संरक्षणात प्राणाची बाजी लावली. राज्याभिषेकाला स्वकीयाकडूनच विरोध असताना मौलाना काझी हैदर, नूर खान बेग, सिद्धी इब्राहिम, सिद्धी हिलाल, सिद्धी वाहवा, मदारशा मेहतर, यासारंग, दौलत खान, दाऊद खान, हुसेन खान, मियाना सुलतान खान आणि मोहम्मद सैद सारख्या राजकीय आणि परकीय मुस्लिमांनीच राजांना साथ दिली. शिवाजी राजे आहेत हे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी प्रामाणिकपणे चाकरी केली. वेळप्रसंगी आपले रक्त सांडून स्वराज्याचे पीक पिकवली. आजही असे असंख्य मुस्लिम मानव सेवेसाठी आपल्या जीवाचे बलिदान देतात. आप देख रहे हैं झिरो न्यूज. हे राज्य अवघ्यांचे, सर्व जातीपातीचे 13वे. हे राज्य सर्वांचे आहे राज्य नावाची संकल्पना सर्वसामान्य जनता बहुजन समाज यांच्या उद्धारासाठी निर्माण करणार असल्यामुळे ते लोक कल्याणकारी राज्य असून त्याचे रक्षण करणे सर्वांची जबाबदारी आहे. राजांचे राज्य हे रयतेचे राज्य, सर्वसामान्यांचे राज्य. म्हणून शिवाजी राजांचे ब्रीदवाक्य हे राज्य अवघ्यांचे, सर्व जातीपातीने ते रक्षावे. झिरो न्यूजच्या जरा विचार करा या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 19 फेब्रुवारी महाराष्ट्रभर शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत आहे. जैनुल आबिदीन शेख, मुक्काम पोस्ट डोनगाव, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा येथील मुस्लिम मावळ्याने आपल्या धारदार लेखणीने हिंदू मुस्लिम जातीपातीचा द्वेष पसरणाऱ्यांच्या विचाराची कत्तल करतो आणि राज्यातील एकता आणि अखंडता अबाधित राहणारा हा लेख आपल्याला निश्चितच आवडेल. तर जैनुल आबिदीन म्हणतात, शिवाजी राजांचे राज्य हे केवळ हिंदूंचे राज्य होते. शिवाजी राजाचे राज्य मुस्लिमांचे कट्टर शत्रू होते, मुसलमानांचा कर्दनकाळ होते. असा खोडसाळपणा, अपप्रचार काही लोक, काही स्वार्थी लोक आणि संकुचित मानसिकतेचे लोक करीत आलेले आहेत आणि आज देखील सातत्याने करीत असतात. जर वास्तविक शिवाजी राजे मुस्लिमांचे शत्रू असते तर अनेक मुस्लिम मर्द मावळ्यांनी स्वराज्यासाठी चाकरी केली असती का? शिवाजी राजांचे सैन्यात प्राणांची बाजी लावणारे विविध 18 पकड जातीचे आणि मुस्लिम धर्माचे लोक होते. शिवाजी राजे यांचे राज्य धर्मांध मानसिकतेवर आधारित असते तर मुस्लिम समाजातील लोक शिवाजी राजांच्या भगव्या झेंड्याखाली कधीच लढले नसते. शिवाजी राजांचे घोडदळ सैन्यात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजेच
घोडदळ उत्तम प्रतीचे होते. घोडे खरेदी करणे आणि त्याची निगा राखणे आणि घोड्यांना प्रशिक्षण देणे यासाठी महाराजांचे स्वतंत्र खाते होते. गनिमी कावाची सारी विस्त या घोडदळावरच. यावरून अंदाज घेऊ शकतो की हे खाते किती महत्वाचे. या घोडदळाचे प्रमुख मोहम्मद सैस एक मुसलमान. हो, तेच मुसलमान ज्यांच्या देशप्रेमावर तुम्हाला शंका आहे. तेच मुसलमान ज्यांच्या विरोधाचे राजकारण म्हणजे हमखास सत्ताप्राप्ती. हो, तेच मुसलमान आपण विविध उपाधीने हिणवले जातात. घोडदळाला प्रशिक्षित करण्याची जबाबदारी याच मुसलमानांचे पुत्र मोहम्मद सैसकडे होती. या मोहम्मद सैसने संभाजीराजांना घोडस्वारीचे प्रशिक्षण देऊन घोडस्वारी तरबीज केले होते. याच मोहम्मद सैसमुळे मराठ्यांचे घोडे स्वराज्य स्थापना करता दौडू लागले. आजही असे कित्येक मोहम्मद सैस मुस्लिम समाजात आहेत जे मानवतेसाठी सर्व काही अर्पण करू शकतात. केवळ शिवाजी राजांच्या नजरेपारखीची गरज आहे. कुणी आहे का मावळा असा जो शिवाजी राजांच्या नजरेने मुस्लिम समाजाकडे पाहिल. शिवाजी राजांचे आरमार शिवाजी राजांच्या आरमाराचे सर्व प्रमुख मुसलमान होते. त्यापैकी दर्या सारंग आणि दौलत खान यांचे इतिहासकार नाव आजही आदराने घेतात. या दोघांना दोघा मर्द मुस्लिमांनी मिळून इंग्रजांचे अरबी समुद्राचे पाणी पाजले आणि स्वराज्याच्या नौदलाचा दबदबा निर्माण केला. या दोघा व्यतिरिक्त इब्राहिम खान सुलतान खान दाऊद खान सारखे नावाजलेले एकापेक्षा एक श्रेष्ठ नौदल प्रमुख मुस्लिम समाजाने राजा शिवाजींना दिले. या नौदल प्रमुखांनी इंग्रजांच्या 5000 जहाजांना समुद्र तळ दाखवून इंग्रजांच्या काळजाचे पाणी केले. इंग्रज डोहर नावाचे जहाज जिंकून त्यावर स्वराज्याचे निशाण अभिमानाने पडकवले. तेव्हा हिंदूंसाठी समुद्र प्रवास निषिद्ध होता. तेव्हा समुद्राच्या छातीवर उभे राहून स्वराज्याच्या रक्षणासाठी आमच्या जीवाची पर्वा न करणारे मुसलमान होतो ज्यांना तुम्ही आज दहशतवादी आणि देशद्रोहीसारखी दूषणे लावतात. अरे, औरंगजेबाच्या विरुद्ध लढताना राजा शिवाजींनी आधी खाजगीत तरी मुसलमानांच्या प्रामुख्यतेवर संशय घेतल्याचा एक तरी पुरावा दाखवा. नसेल तर मग कोणा एक दहशतवादामुळे समस्त मुस्लिम समाजाला संशयाच्या दृष्टीने का पाहता? हा कोणाचा आदर्श पाळता? शिवाजी राजांचे तोफखाना प्रमुख जेव्हा स्वराज्याचे व्याप पाडू लागला तेव्हा गडकोटावर तोफा पेरण्या जाऊ लागल्या. यावेळी शिवाजी राजांनी आपला तोफखाना ज्याच्या ताब्यात दिला ते इब्राहिम खान मुसलमानच होते. शिवाय शिवाजी राजांच्या सर्वच तोफखान्याचे प्रमुख मुसलमान होते. तोफखाना म्हणजे राजा शिवाजींचे सामर्थ्यस्थळ. युद्धात हा तोफखानाच निर्णायक भूमिका बजावत असे. अशा महत्त्वाच्या स्थळी शिवाजी राजांनी मुस्लिमांची वर्णी लावली होती. शिवाजी राजांनी मुस्लिम समाजाला केवळ लष्करात सहभागी केले नाही तर राज्य अत्यंत महत्त्वाची पदे देखील देऊ केली. अभूतपूर्व असा विश्वास टाकला मुस्लिम समाजावर आणि मुस्लिम समाजाने तो विश्वास सार्थ करून दाखवला. शिवाजी राजांच्या सैन्यात जितके राजकीय मुस्लिम होते तितकेच किंवा संख्येने अधिक परकीय मुस्लिम देखील होते. सिद्दी हिलाल सिद्दी इब्राहिम सिद्दी वाहवा हे सर्व परकीय मुस्लिम यमनहून आलेले होते. राज्यातील एकही मुस्लिम मावळा असा नाही की ज्याने शिवाजी राजांचा विश्वासघात केला असावा. दाखवा एक उदाहरण तरी दाखवा शिवाजी राजाचे प्रशासनाचे. शिवाजी राजांचे राजांनी मुस्लिम केवळ लष्करातच सहभागी करून घेतले नाही तर प्रशासनात देखील सहभागी करून घेतले. स्वराज्याच्या सर्व गुप्तहेर किंवा परराष्ट्र विषयक कारभार सांभाळण्याची विश्वसनीय कामगिरी अरबी व फारसी भाषेत निष्णांत असणाऱ्या मौलाना काझी हैदर या मुस्लिम धर्मगुरूवर सोपवली. शिवाजी राजांची राजमुद्रा देखील त्यांच्या स्वाधीन करण्यात आली होती. ही काही साधारण बाब नाही. गुप्त व्यवहार आणि परराष्ट्र विषय खाते म्हणजे स्वराज्याची सर्व शक्तीस्थळे आणि मर्मस्थळे याची माहिती असणारे खाते. इतक्या महत्त्वाची खाती एक मुस्लिम
मौलानाच्या हाती देण्याचे काम राजांनी करून दाखवले. याचे गांभीर्य एक सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित व्यक्ती समजू शकतो. मुस्लिम व्यक्ती तेही धर्मपरायण मुस्लिम व्यक्ती विश्वासघात करणारच नाही याची किती विश्वास राजांना होता. हा विश्वास सार्थक ठरला. राजांच्या विश्वासांचे चीज करणाऱ्या मौलाना काझी हैदरवर राजांनी आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. ती म्हणजे स्वराज्याचा एक सरन्यायाधीश होण्याची. होय, स्वराज्याचा पहिला सरन्यायाधीश होण्याचा मान एका मुस्लिम व्यक्तीस मिळाला ती आमच्यासाठी गर्वाची बाब आहे. इतका विश्वास समोर असूनही मुस्लिम द्वेषी राजकारणाला लोक बळी पडतायत. कोणी दिली ही शिकवण तुम्हास? शिवाजी राजांच्या सेवेत असंख्य मुस्लिम व्यवस्थापकीय प्रशासकीय आणि लष्करी सेवेत होते. म्हणूनच त्यांच्यासाठी स्वराज्याच्या संसदेच्या रायगडाच्या प्रांगणात शिवाजी राजांनी मशीद बांधली. आणि आज मशीद पाडणारे आम्ही राजांचे सैनिक आहोत म्हणतात. हा शिवाजी राजांचा वैचारिक खून कधी पण सहन केला जाईल? मशिदीत जर देशद्रोहाची आणि दहशतवादाची शिकवण दिली जात होती तर राजांनी मशीद का बांधली? वास्तवाचे ज्ञान तुम्हास जास्त आहे की शिवाजी राजांना? तुम्हास मशिदीवरून संशय असल्यास या ना त्या एखाद्या मशिदीत भेट द्या आणि कराना सहनशा. स्वराज्यासाठी काम करणारा एकही मुस्लिम कधी बेईमान झाला नाही. म्हणूनच राजांच्या विश्वासाला सर्वात जास्त हा समाज पात्र ठरला आहे. महाराजांचे 31 पैकी 20 मुस्लिम अंगरक्षक होते. म्हणजे 64% सिद्दी हिलाल, सिद्दी इब्राहिम आणि फराश मदारी मेहतर तर सावलीप्रमाणे राजाच्या सोबत असायचे. अफजल खान भेटीच्या वेळी राजाच्या सोबत असणारा विश्वासू मावळा म्हणजे सिद्दी इब्राहिम राजाच्या अत्यंत महत्वांच्या गाठीभेटी सर्वात सिद्दी इब्राहिम सहभाग असायचा. आज तुम्हास का माहीत नाही मुस्लिम समाजावर विश्वास? स्वतःला विचारणारा हा प्रश्न आज का तुमचा मुस्लिम समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन? आज शिवाजी राजे असते तर पन्हाळगडाच्या वेड्यात सिद्दी हिलालने मध्वाजी राजांच्या संरक्षणात प्राणाची बाजी लावली. राज्याभिषेकाला स्वकीयाकडूनच विरोध असताना मौलाना काझी हैदर, नूर खान बेग, सिद्दी इब्राहिम, सिद्दी हिलाल, सिद्दी वाहवा, मदारशा मेहतर, यासारंग, दौलत खान, दाऊद खान, हुसेन खान, मियाना सुलतान खान आणि मोहम्मद सैद सारख्या राजकीय आणि परकीय मुस्लिमांनीच राजांना साथ दिली. शिवाजी राजे आहेत हे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी प्रामाणिकपणे चाकरी केली. वेळप्रसंगी आपले रक्त सांडून स्वराज्याचे पीक पिकवली. आजही असे असंख्य मुस्लिम मानव सेवेसाठी आपल्या जीवाचे बलिदान देत आहेत, देऊ शकतात आणि भविष्यातही देतील. गरज आहे केवळ शिवाजी राजांच्या दृष्टिकोनाची. झिरो न्यूजचा हा भाग आपल्याला निश्चितच आवडला असेल तर शेजारील कॉमेंट्स बॉक्समध्ये जाऊन आपल्या प्रतिक्रिया कळवा. झिरो न्यूजला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. झिरो न्यूज आपल्या सर्वांचं. झिरो न्यूज आपलं चॅनल.